आपल्याला गुळाच्या पोळ्या करायच्या आहे तर गुळाच्या पोळ्या करण्यासाठी हा अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, एक वाटी शेंगदाणा घेतलेला आहे आणि ही अर्धी पाऊण वाटी तीळ घेतलेली आहे। तर आपण ह्या सर्वप्रथम आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे, त्यानंतर तीळ पण भाजून घ्यायची आहे। शेंगदाणे भाजल्यासाठी ठेवलेले आहे। शेंगदाणे भाजल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये याची बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे तीळ पण असे थोडेसे भाजून घ्यायचे। तीळ पण भाजल्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ। असा गंज ठेवलेला आहे गरम होण्यासाठी। गंज गरम झाल्यानंतर हा गूळ आपल्याला गंजात घालायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला असं 2 ते 3 चम्मच पाणी घालायचं आहे। अशा प्रकारची गुळाची पोळी थोडीशी खमंग आणि खुसखुशीत लागते। 4 चम्मच साधारणतः पाणी घालू आपण, 4 ते 5 चम्मच। तर आपल्याला असा गूळ विरघळवून घ्यायचा आहे। खूप असा पाक भीक करायचा नाही आहे गुळाचा, असं विरघळेपर्यंत गॅसवर गरम करायचं। त्यानंतर याला खाली उचलून घ्यायचं आणि मग हे वाटलेलं जे मिश्रण आहे, बारीक ग्राइंड केलेलं शेंगदाणा कूट आणि शेंगदाणा कूट आणि तिळाचं कूट यामध्ये टाकायचं। शेंगदाणा कूट, आणि हा तिळाचा कूट जो बारीक केलेला होता आपण, हा साधारणतः अर्धी वाटी वगैरे घालायचा आणि त्याला असं मिक्स करायचं। बस याला आपण एखाद्या तासाचं झाकून ठेवून देऊ। हे घट्ट आल्यानंतर आपल्याला याची पोळी करायची। तासानंतर हे असं घट्ट आलं, त्यानंतर आपण याला असं काढून गंजामधून असं छान घट्टसा गोळा तयार करून घेऊ। हे बघा असं छान आपलं पोळीसाठी रेडी झालेलं आहे हे सारण, आणि त्याचे पोळी करण्यासाठी आपल्याला असे जेल तेवढ्या पोळ्यांना आपण असे पूर्ण गोळे तयार करून घ्यायचे आहे। दोन वाट्या पुडासाठी कणिक घेतलेली आहे, त्यात आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। मिठामुळे पदार्थाची चव वाढते, गोड पदार्थाची चव तर आणखीनच वाढते मिठामुळे। आणि यामध्ये आपल्याला हे मोहन घालायचं आहे तेलाचं। तेल गरम करून आपण यात घातलेलं आहे कारण तेलामुळे खुसखुशीतपणा येतो पोळीला, त्यामुळे आपल्याला तेल घालायचं आहे। असं चम्मचच्या साह्याने पूर्ण मिक्स केल्यानंतर याला पाणी घालून हळूहळू कणिक मळून घेतलेली। आणि हे मैदा आहे, समजा मैदा नसेल तर तुम्ही घोळण पण तांदळाचं घेऊ शकता। मध्ये सारण भरून आपल्याला अशा पूर्ण कडा बंद करून घ्यायच्या या, आणि त्यानंतर थोडंसं याच्यावर असं गोळण घालायचं किंवा मैदा घालायचा आणि लाटणीच्या साह्यानं लाटून घ्या। अशी चांगली गोळल्याला अशी पोळी लाटून घ्यायची आपल्याला ही गुळाची।
गोल पोळी लाटल्यानंतर तवा तापण्यासाठी ठेवलेला होता त्यावर हे तूप घालायचं। तूप घातलं आपल्याला कमी गॅस लो फ्लेमवरच करायचे आहे, कारण जास्ती गॅस केला तर जळण्याची भीती। आपल्याला ह्या लो फ्लेमवर शिजवून घ्यायचे आहे। गुळाची पोळी तयार झालेली आहे, त्यावर आपण हे तूप घालायचं आहे। असं वरून तूप घातलेलं आहे, अशा छान अशा खुसखुशीत अशा पटकन तुटताट झालेल्या आहे। आणि तुम्हाला या पोळ्या आवडल्या असेल तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा, आणि कशा झाल्या त्या कमेंट करून मला सांगायला विसरू नका। धन्यवाद। आता तुटली।